काँग्रेस आणि वंचित यांची आघाडी नाहीये, पण दोनही बाजूंना अजूनही आशा काही सोडलेली नाहीये. नाना पटोलेंनी पुन्हा वंचित समोर दोस्तीचा हात पुढे केलाय, त्यामुळे ब्रेकअप के बाद ही दोस्ती पुन्हा आकाराला येईल का या संदर्भात आता उत्सुकता निर्माण झाली आहे. काँग्रेसचा पुन्हा वंचित समोर मैत्रीचा हात. निवडणुकीत काँग्रेसला हवी वंचितची साथ. शेवटच्या टप्प्यावरही मैत्रीची आशा. वंचित बहुजन आघाडी लोकसभा निवडणूक स्वतंत्रपणे लढणार असल्याचं स्पष्ट झालंय. वंचितनं राज्यात ठिकठिकाणी उमेदवारीही जाहीर केली आहे. महाविकास आघाडीशी वंचितचं ब्रेकअप झाल्यानंतर पुन्हा आघाडी होणार नाही असं वाटत होतं. काँग्रेसमधला काही कार्यकर्त्यांचा काही नेत्यांचा छुपा संबंध जो भारतीय जनता पक्षातल्या काही नेत्यांशी आहे तो आज उघड झाला. अध्यक्ष असूनही की आपला उमेदवार जिंकेल याच्या आनंदापेक्षा गडकरी हारतील, नितीन गडकरी हारतील याचं दुःख त्यांना झालं. प्रकाश आंबेडकरांनी तर राज्यातल्या बड्या काँग्रेस नेत्यांचे भाजपशी साटलोटा असल्याचा आरोप केला होता. कोणाचं कोणाशी संबंध आहे ते योग्य वेळेस आम्ही मांडू. 2 दिवस थांबा, योग्य ठिकाणीच मांड. आघाडी होत नाही म्हटल्यावर नाना पटोलेंनी प्रकाश आंबेडकरांवर टीका करण्याची संधीही सोडली नव्हती. काँग्रेस आणि वंचितची फ्रेंडशिप होता होता राहिली. आता न झालेले मित्र एकमेकांवर तुटून पडण्यासाठी सज्ज झाले होते, पण पुन्हा मैत्रीचं वारं वाहू लागलं. काँग्रेसला पुन्हा वंचितचा उमाळा आलाय. आता काँग्रेसला पुन्हा वंचित हवी हवीशी वाटू लागली. मी आज अकोल्यात येऊन त्यांना पुन्हा दोस्तीचा हात पुढे केलेला आहे. त्यांनी प्रस्ताव द्यावा 2 जागेचा. मी काँग्रेसकडून आमचा तयारी आहे. अकोल्यातून काँग्रेस माघार घेईल. मी कुठून घ्यायची ते त्यांनी प्रस्ताव द्यावा, त्याच्यानंतर चर्चा करू. कारण त्यांनी ऑलरेडी अर्ज भरला. अरे ऑलरेडी असेल तर त्यांच्या मनात काय आहे ते तुम्हाला माहीत असेल तर तुम्ही मला सांगा. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी पुन्हा वंचित महाविकास आघाडीला सोबत हवी असं म्हटलंय. काँग्रेसनं मैत्रीचा हात पुन्हा पुढे केलाय, पण आधीच्या अनुभवामुळे प्रकाश आंबेडकर हे थोडे सावध आहेत. त्यांनी काँग्रेसच्या नव्यानं येणाऱ्या प्रस्तावाच्या प्रतीक्षेत असल्याचं सांगितलंय. नहीं, मैं मुझसे किसी ने संपर्क नहीं किया है और जहाँ तक हमारी जानकारी है कांग्रेस के जो कैंडिडेट हैं उनको कांग्रेस की यहाँ से एपी फॉर्म भी मिला है और वो अटैच्ड है ऐसा मैं समझता हूँ. लोकसभा निवडणुकी करता उमेदवार जाहीर झाले. पहिल्या टप्प्याच्या लढतीचं चित्र स्पष्ट झालंय, त्यामुळे आता तुटलेली मैत्री झाली तरीही ती कितपत फायदेशीर ठरेल या संदर्भात साशंकता आहे. मैत्री होत नसली तरी बेवफा आहे असा शिक्का बसू नये याकरता काँग्रेसचे नेते खबरदारी घेत आहेत का अशी शक्यता व्यक्त केली जाते. अमोल नांदुरकर सह ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी, मुंबई. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.